नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजीराजे धर्मवीर नव्हे असे विधान केले होते. धर्मवीर म्हणतात, राजे धर्मवीर नव्हते. त्या विधानानंतर आज पुण्यातील डेक्कन येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष श्रीकांत शिळमीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तर यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. काल विधानसभेमध्ये अजित पवारांनी धर्मवीर संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असा जो उल्लेख केला त्याचा निषेध आज पुणे शहर पतित पवन सरांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरती केलेला आहे. आणि काय भूमिका काय तुमची? ते मग संभाजी महाराज धर्मवीर आहेत. सूर्य आणि चंद्र जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत संभाजी महाराज हे धर्मवीरच आहेत. आणि दादा जे बोललेले आहेत धर्मवीर नाहीत त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी इथे आंदोलन केलेलं आहे. नाही, अजितदादांनी हे विधान करताना त्यांची भूमिका अशी मांडली की त्यावेळेस त्या राजकीय लढाईतनं ते लढले आणि धारातीर्थी पडले, त्यामुळं ती एक राजकीय वर्चस्वाची लढाई होती. ज्या धर्माचा कुठेही उल्लेख नव्हता, ते स्वराज्य रक्षक होते. तुम्ही धर्मवीर म्हणता तर नेमकं कशाच्या आधारावर? जर संभाजी महाराजांना औरंगजेबाने धर्म स्वीकारण्यासाठी घडून आणले, शेवटपर्यंत त्यांनी सांगितलं की मुस्लिम धर्म स्वीकारा, त्यांनी शेवटपर्यंत मुस्लिम धर्म स्वीकारला नाही, हिंदू म्हणूनच ते बलिदान दिलं त्यांनी, तर त्यांना हे माहिती नाही का? इतिहास माहिती नाही का अजितदादांना? मग ते धर्मवीरच आहेत.